नवापूर तालुक्यातील देवळफली ते करंजीबा दापूर रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. अनेक वेळा अपघात देखील होत असतात. रस्ता मंजुरीसाठी आमदार शिरीष कुमार नाईक यांना अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेमार्फत निवेदन देण्यात आले. नवापूर तालुक्यातील देवळफली ते करंजीबा दापूर रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. या रस्त्यासाठी अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेमार्फत मागील 2 वर्षापासून शासनाने रस्त्यावर पाठपुरावा करीत होते, परंतु सदर रस्ता मंजूर झालेला नाही. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, त्यामुळे अनेक वेळा अपघात झालेले आहेत. बसेस वेळेवर न पोहोचल्यामुळे शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना वेळेवर पोहोचता येत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान झालेले म्हणून आमदार शिरीष कुमार नाईक यांना संघटनेच्या वतीने रस्ता मंजूरसाठी निवेदन देण्यात आले होते. चालू अधिवेशनामध्ये सदर रस्ता मंजूर करण्याची विनंती केली होती. सदर निवेदनाची आमदार यांनी दखल घेऊन नवापूर ते देवळफली करंजीबा दापूर रस्ता मंजूर केल्याचे आज रोजी भेट देऊन प्रसंगी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी सांगितले. यावेळी जिल्हाध्यक्ष अखिल महाराष्ट्र आदिवासी विद्यार्थी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर सी गावित, दिलीप एस गावित, निमजी गावित, विलास गावित आदी उपस्थित होते. एमडीटीव्हीसाठी पेमेंद्र पाटीलसह जनक दलाल, नवापूर.